नमस्कार. आज आपण इयत्ता तिसरीतील इंग्रजीची पहिली कविता आपल्या पाल्याला कशी समजावून सांगायची हे बघणार आहोत. कवितेचं नाव आहे लिसन रिपीट अँड सिंग विथ ऍक्शन. ही कविता आपल्या पाल्याला कशी समजावून सांगायची हे आपण आज बघणार आहोत. प्रामुख्याने इंग्रजी कविता आपल्या पाल्याला कशी समजावून सांगायची याबद्दलची भीती मनामध्ये असते किंवा ती कशी समजवायची हे माहीत नसतं. तर आजच्या या प्रतिसंचामध्ये आणि आजच्या व्हिडिओमधनं आपण बघणार आहोत की पहिली कविता आपल्या पाल्यासोबत कशी घ्यायची. ह्या कवितेचे मुख्य उद्दिष्ट आहे मुलांना कविता वाचता येणे, मुलांचं प्रोनाऊन्सिएशन सुधारणे व इंग्रजीतील नवीन शब्द मुलांना माहीत होणे. पालकांनी ही कविता आपल्या पाल्यासोबत घेताना स्वतः हा पूर्ण कृतीसंच एकदा वाचून समजून घेणं गरजेचं आहे. एकदा तुम्ही हा वाचून आणि समजून घेतला की तुम्हाला हे समजेल की हा कृतीसंच आपल्या पाल्यासोबत कसा घ्यायचा आहे. आणि मग तुम्हाला हेही समजेल की कृतीसंच पाल्यासोबत घेण्यापूर्वी काय तयारी करायची आहे, कुठलं सामान तयार ठेवायचं आहे, मुलाला कुठल्या कुठल्या कृती करायला द्यायच्या आहे. हे सामान तुम्ही आधीच तयार करून ठेवू शकाल आणि त्यामुळे तुम्हाला पटपट मुलाला समजून सांगणं शक्य होईल. तर चला मग खाली दिलेला कृतीसंच आपण समजून घेऊयात. ही कविता जरी इंग्रजीची असली तरी पूर्ण कविता तुम्हाला पाल्याला इंग्रजीमधून शिकवायची नाही. कवितेचा अर्थ मुलाला मराठीत सांगायचा आहे, कवितेचे शब्दांचा अर्थ मुलाला सांगायचा आहे व मुलाला इंग्रजीचे नवीन शब्द समजले पाहिजेत हा आजचा आपला मुख्य उद्देश आहे. पण हा उद्देश पूर्ण करत असतानाच आपण जे वाचतो आहे, जे ऐकतो आहे त्याचा अर्थ मुलाला समजणं सर्वात महत्त्वाचं. त्यामुळे इंग्रजीसाठीचा खूप अर्थ करू नका. पहिल्यांदा मुलाला ऐकू द्या, म्हणू द्या, व्हिडिओज दाखवा आणि त्यानंतर शब्द मुलाच्या कानावरती पडले, सरावाचे झाले की मूल हळूहळू ते शब्द वापरायला लागेल व इंग्रजी बोलायला लागेल. आणि हो, कवितेमध्ये जे काही नवीन शब्द दिले आहेत ते कविता शिकून झाल्यानंतर मुलाच्या दैनंदिन वापरात कशा आणता येतील यासाठीची संधी नक्की उपलब्ध करून द्या. पूर्ण कृतीसंच वाचूयात आणि आपल्या पाल्यासोबत ही पहिली कविता घेऊयात. धन्यवाद.